प्रभाग क्रमांक 25 मध्ये ज्या नागरी समस्या आहेत त्या नागरी समस्या काय आहेत हे आपण हळूहळू जाणून घेणारच आहोत. त्याचबरोबर मगाशी आपण विजय हत्तुरे यांच्याकडून या प्रभागाविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर या प्रभागामधून जी गेलेली रेल्वे रूळ आहे त्यामुळे ह्या प्रभागामध्ये दोन भाग पडलेले आहेत. अर्थात रेल्वे रूळ झाल्यामुळं येथे अंडरग्राऊंड एक बोगदा झालेला आहे. तो बोगदा कोणी केला आहे अर्थात रेल्वेने केला आहे, पण त्या बोगद्याचं उद्घाटन प्रसंगी आणि नावाप्रसंगी त्या ठिकाणी लागलेले नामावलीचे फलक कोणाचे आहेत हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर या प्रभागामधल्या समस्या नेमक्या काय आहेत जाणून घेऊ इथल्या नागरिकांकडून. इथं काय काय समस्या आहेत? इथं रोड लाईट नाही, खांबाला लाईट नाही, सगळं अंधार आहे आणि इथं सगळे कचरा वगैरे सगळे इथेच टाकतील. महानगरपालिकेची गाडी आली तरी घेत नाही त्यांनी, लोक येऊन इथं सगळं समून टाकून जातात सगळं. त्यामुळे सगळे ते आजारी पण पडले, लहान लेकले असतात सगळे, त्यांच्या आरोग्याचा तर धोका आहे. आणि महापालिका ही गाडी नाही क्यू नाही लागते क्यू नाही होता हिंदी हिंदीसाठी चालते. महानगरपालिकाची गाडी येते पण कचऱ्याचं कसं टाकताना तिथे पुढे घेऊन जाते, नंतर येते म्हणजे परत येतच नाही गाडी. 2-3 दिवसाला एकदा येते आणि परत पाण्याचे पण विषय असंच आहे. 5-7 दिवसाला एकदा पाणी येते पण त्याला तर प्रेशर नसते. नगरसेवकांना काय बोललात किंवा नगरसेवकांना काय सांगितलं का? नगरसेवकांना सांगितलंय पण त्यांनी काय लक्ष देत नाही. असं जर चाललं तर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय असं वाटत नाही? असं आरोग्याला धोका आहे म्हणूनच सांगायला लागलं ना, कारण लहान लेकरे सगळे आमच्याकडे जास्त ये जायचं खेळणार सगळे सगळे कचरा इथेच टाकतात. त्यामुळे सगळं ते महापालिकेचे कोण अधिकाऱ्यांना सांगितलं किंवा महापालिके झोन मध्ये वगैरे कळवलं का? झोन मध्ये लाईटीसाठी सांगितलं आहे मी, तर 10 वेळावर पत्र पण घेऊन दिलंय, तक्रार दिली काय झालं नाही. त्यांनी म्हणते तिथं ते खांबाला लावता येत नाही, ह्याला पाठवा तुम्ही तर नगरसेवकाला सांगा. म्हणते नगरसेवकाला सांगितलं, त्यांनी म्हणते झोन 2 मध्ये जाऊन सांगा. तर हेच चाललंय, टाळाटाळीच चाललं नुसतं. आपण आहोत प्रभाग क्रमांक 25 मध्ये. या प्रभाग क्रमांक 25 मध्ये अनेक समस्या आहेत. ते कुठल्या कुठल्या समस्या आहेत आपण जाणून घेणार आहोत बाळासाहेब सावंतांकडून. बाळासाहेब सावंतांनी या ठिकाणी बरंच काम केलेलं सामाजिक कार्य, त्याचबरोबर ही सगळी भगिनी मंडळी आहेत त्यांना देखील अडचणी येत आहेत. या ठिकाणी लाईट नाही आहे, या ठिकाणी पिण्याचं पाणी लवकर येत नाही आहे, कचरा नीट उचलला जात नाही आहेत. काय काय समस्या आहेत आपण पाहणार आहोत. बाळासाहेब. मी बाळासाहेब सावंत, सामाजिक कार्यकर्ता. मी आता सध्या बेडरकने नगरमध्ये राहतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा झालेल्या नाहीत. महापालिका फक्त नावाला स्मार्ट सिटी या नावाखाली केवळ तर शहराचा लिमिटेड शहराचा विकास करत आहे. आम्ही म्हणजे टाकून दिलेली लेकरं कसा असा आमची अवस्था आहे सध्याची. कारण या ठिकाणी साधी घंटागाडी तीसुद्धा 3-4 दिवसानंतर एकदा येते. आता तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी सर्व घाणीचं साम्राज्य आहे आणि यामुळं आत्ता सध्या मला स्वतःला उद्भवलेली समस्या म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाला डेंग्यूचा आजार झालेला होता. यासाठी अजित कुलकर्णी या ठिकाणी आम्हाला दवाखान्यात टाकल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेला रिपोर्ट केला. महापालिकेच्या लोकांनी केवळ आमच्या घरात येऊन पाण्याची तपासणी एवढीच फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण केलेली आहे, त्याच्यानंतर काहीही केलेलं नाही, फवारणी करण्यात आलेली नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी आमच्या बाजूला रेल्वेचे ट्रॅक आहे आणि प्रचंड झाडी आहे, ह्या ठिकाणी सतत डास उत्पन्न होतात. आणि या ठिकाणी आता मी जिथून बोलतो आहे त्या माझ्या जायचा घरचा रस्ता जो आहे ह्या ठिकाणी एकसुद्धा लाईट नाही, स्ट्रीट लाईट नाही. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की छोटी छोटी मुलं आहेत, संध्याकाळी बाहेर पडणं म्हणजे इथं सगळं जीवावरचा खेळ चाललेला आहे. कारण इथं सापं याचं प्रमाण भरपूर आहे, त्याची आम्हाला म्हणजे लहान मुलांची भीती वाटते. बाहेर सोडण्यासुद्धा धोकादायक झालं आहे. आपण ह्या गोष्टीसाठी सतत महापालिकेला पाठपुर असं नाही की सांगितलेलं नाही, पाठपुरवठा आपण केलेला आहे, पण त्याचा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. की असं म्हणता येईल की आमच्याकडे त्यांचं लक्षच नाही. आम्ही आमच्या ज्या समस्या देऊन मांडतो तात्पुरती मलमपट्टी होती, त्यानंतर काहीच होत नाही. आता हे आपल्या बाजूला नवीन जो रेल्वेचा जो पूल झालेला आहे, अंडरग्राऊंड पूल झालेला आहे, तो जुळे सोलापुरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, पण त्या ठिकाणी बिलकुल लाईटची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. म्हणजे लाईट नसल्यामुळे अंधारात काही तिथं काही घटना घडू शकतात. आणि या ठिकाणी समर्थनगर आशीर्वादनगर या ठिकाणी जे सांडपाणी येतं त्यामुळे येत असून घसरून गाडी होऊन ॲक्सिडेंट होण्याचा पण भरपूर संभव आहे. या ठिकाणी कुठला नगरसेवक येत नाही, कुठले आमदार खासदारने केवळ शोसाठी येतात, बाकी काही कुठल्या प्रकारचं कामकाज इथं होत नाही. एवढं तुमच्याकडे आपण परत येणार आहोत. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय सोय व्हायला पाहिजे? गटरची सोय नाही,
रोड बरोबर नाही तर पाणी टायमाला नाही, घंटा गाडी येतच नाही, येते पण कचरा घेऊन जात नाही, रोडनी जाते. मग घंटा गाडी येते कशाला? आता काय करायचं त्यांना? आपण इथं कचरा असल्यामुळं इथं मच्छर मच्छर आहे, घाण वास येत आहे. कुत्र मांजर पडलं तर ही रेल्वेवाली कधी कुत्र उचलत नाही, ती गाढवं मारते, ती मशी मारते, त्या सगळा घाण वास सुटते असत. मग लेकरावाला तर माणसावाला त्रास होते की. या ठिकाणी लाईट नाही आहेत, काय वाटतं तुम्हाला? लाईटची व्यवस्था नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे. लहान मुलं येतात जातात, झाडी झुडपी खूप वाढलेली आहेत, साप वगैरे काय पण निघतात, लहान मुलांना न्यायचं आणायचं थोडस धोकादायक झालंय. वयस्कर लोकांना सुद्धा कुणाला दिसतं कुणाला दिसत नाही, ते लोक ठेसकळत पडत येतात. इथं पूल झालाय, पुलाखाली भरपूर पाणी साचतंय, पावसाचं साचतंय, ड्रेनेजचं साचतं, गाड्या स्लिप होतात. ही सगळी व्यवस्था व्हायलाच पाहिजे. फरशीचं इथं सिमेंट काँक्रीटचं पण रस्ता नाही आहे व्यवस्थित, अंधार आहे खूप, लाईटची व्यवस्था पाहिजे. नाही मग तुम्ही कधी नगरसेविका येतात किंवा नगरसेवक फक्त त्यांचा असतात तेव्हा येतात, इतर वेळेस कुणी दुर्लक्षच करतात, एक पण नाही. तुम्ही नगरसेवकांना कधी भेटण्याचा प्रयत्न केला? खरं तर नगरसेवक तुम्हाला भेटायला पाहिजेत, पण नगरसेवकांना कधी भेटून कधी अर्ज देत आहे? माझे धीरच आहेत, ते जाऊन भेटतात करतात, फॉलोअप घेतातच, पण त्यांना तसा प्रतिसाद पण नाही मिळत. अच्छा, तुम्हाला काय काय वाटतं, काय समस्या आहेत इथल्या सगळ्या? कसं व्हायला पाहिजे ड्रेनेज? आमचे बी लेकर आजारी पडले सारखं, आमचे बी मुलं नाती आहेत माझे दोन, ते पण आता आता सध्याला आजारी आहेत, त्यांना आता औषध आणलं मुलगा माझा. खूप घाण आहे इकडं, कोणच येत नाही. ही सगळ्या समस्या ज्या आहेत तुमच्या नगरातल्या, त्यासाठी तुम्ही नगरसेवकांना सांगितले का? हो, माझा मुलगा सांगितलंय किती वेळा, तर पण तरी पण ते काय फक्त काय तरी त्यांचं काम असलं तरच तेव्हा येतात, नाही तर येत नाही. पाणी पण वेळेवर सोडत नाही. पाणी किती दिवसातून येते आपल्याकडे? 7 दिवसात. पुरेसं म्हणजे? पहिला 6 दिवसाला येत होतं, आता 7 दिवसात. पुरेशा प्रमाणात येते का, थोड्या वेळात येते का, फोर्स नाही येते? कधी उशिरा येते, कधी लवकर बंद करतात, आणि कधी प्रेशर असतंय कधी नसतंय. अच्छा, यासाठी तर तुमची समस्या तुम्ही मांडणार कोणाकडे? काय तुम्ही काय ठरवलं, काय नियोजन केलं? नियोजन तर आता आम्ही मुलांनी सांगितलेलंच आहे, त्यांनीच ठरवतात. तर ज्या समस्या सगळ्या प्रभागामध्ये आहेत, त्याच समस्या किंवा त्यापेक्षा जास्त समस्या या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण या ठिकाणी जो रेल्वे ट्रॅक जातो, त्या रेल्वे ट्रॅकमुळं एक या ठिकाणी अंडरग्राऊंड जे तयार केले गेलेले आहे, त्यामध्ये मिसळणारं पाणी भयंकर, आणि त्यामुळं येणारी दुर्गंधी आणि त्यामुळं होणारी रोगराई हा सगळ्यात मोठा ही मोठी समस्या या नगरातली आहे. तर लाईटची व्यवस्था कशी आहे, किंवा या ठिकाणी इतर काही व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे रस्ते आहेत किंवा ड्रेनेज आहे, काय 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 आहे हे विचारण्यात आहोत इथल्या नागरिकांकडून. काय समस्या आहे तुमच्या? बरोबर व्यवस्थित पाणी येत नाही, सगळं ड्रेनेज काम केलं आहे अर्धवट, सगळं जेंट केलं नाही, सगळं रोडवर जातं पाणी, मग गंदगी, त्यामुळं आमच्या भावाच्या मुलाला डेंग्यू झाला आहे. काय बाई समस्या आहे? हे समस्या आहेत, नुसतं समस्या आहेत असं म्हणून करण्यापेक्षा तुम्ही नगरसेवकांना भेटलात का, किंवा नगरसेवक आले का? जाऊन आले, घरावर जाऊन आले, कोण लक्ष घेत नाही. अच्छा, किंवा महापालिकेतल्या कुठल्या अधिकाऱ्यांना भेटलात, किंवा झोनमध्ये गेला होता? नगरसेवकांना भेटले, पण काय समक्ष हल्ल केले नाही. हा म्हणते झालं, आता नगरसेवक होऊन त्यांनी 4 वर्ष झालं, तर परत इलेक्शन यायला लागलेलं आहे. आलाय तवा येतील जवळ, तेव्हा काय तुमची रिॲक्शन असणार आहे? तेच कामं करा पहिला, नंतर मत मला, पहिला कामं करा मग नंतर मत मला, असं तुम्ही स्पष्ट सांगाल. काय तर व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, लाईटचे किती सांगितले तर लक्षच घेत नाही ते. हा हा, म्हणजे लाईट नाही काय नाही, लाईट नाही म्हणजे पोल आहेत पण त्याच्यावर लाईट नाही, पोल आहेत, पोल आहे पण लाईट नाही, कळत नाही का कर, किती लिहिले सांगितले तर ऐकत नाही ते. तसंच हा म्हणते जाते की कचरा तसंच टाकते ती रोडवर, कचरा ते आणते ती गाडी एक दोन रोज आणते ते जाते ती, तसंच काय कचऱ्याचं बी लक्ष घेत नाही ते. कचऱ्यामुळं लेकरा येते, हिंडते ती सगळं, ते डेंगू होऊ लागला आमच्या गल्लीमध्ये, 2-3 आता लेकराला झालं, आणि म्हणजे सगळं हे व्यवस्था जरा करा. नगरसेवकांना कधी भेटून त्यांना सांगितलं का तुम्ही? असं नाही, असं आम्ही भेटलं तर बी तसंच जाते ती. हा म्हणते ती जाते ती.
या ठिकाणी नागरिक राहतात, परंतु नागरिक समस्या या ठिकाणी इतक्या मोठ्या आहेत की गेली 5 वर्ष झाले हे समस्याची झुंजत आहेत. इथल्या समस्या काय आहेत, यातले नागरिक काय म्हणत आहेत, त्यात आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय सगळी महिला मंडळ उभे आहेत, त्यात पुरुष आहेत आणि हे सगळे स्थानिक रहिवासी आहेत. परंतु यांना सुखसोयी काय मिळाल्या आहेत का हे विचारणार आहोत. काही नमस्कार. नमस्कार. क्रमांक 25 मध्ये आम्ही आहोत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये जसा म्हणजे वाढ जसं समस्या तसे जो प्रकार आहे तिथले समस्या काय आहेत आपली ओळख करून द्या आणि सांगा. मी अरुणा बेंजरपे प्रभाग क्रमांक 25 मधली रहिवासी आहे. आमच्या नगरमध्ये 5 वर्ष झालं कुठल्याही प्रकारची सुविधा झालेली नाही आणि विशेष म्हणलं तर गटारीची सोय नाही व्यवस्थित, ड्रेनेजची सोय नाही व्यवस्थित. जे गटारी ओपन आहेत ते भरलेले असतात पण तिथलं काढायला कुठलेही कॉर्पोरेशनची माणसं येत नाहीत टायमावरती. पाणी पुरवठा व्यवस्थित नसतो आमच्या इथला. आणि दुसरं, आमच्यातली पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन सुद्धा 2 घातली पण 2 आमच्या नगरला त्यांनी इतकं म्हणजे अन्यायकारक अशा गोष्टी झालेल्या आहेत की खूप छोट्या पाईपलाईन्स घातल्या. 2 घातले पाईपलाईन पण दोन्ही वेळेस छोट्याच पाईपलाईन घातलेल्या आहेत. जसं काही असं वाटतं त्यांना की इथले नगरमधले रहिवासी हे रहिवासी नाही आहेत, सगळे करून खाणारी वस्ती आहे, गरीब आहे. कदाचित असं वाटत असेल त्यांना की इथं एवढी व्हॅल्यू दिलेली हे नाही, पण नगरमधले लोक ही लोकच असतात. गरीब असो श्रीमंत असो हा एरिया करून खाणारा असो पण इथले लोक ही लोकच आहेत. पण इथल्या लोकांना पाईपलाईनची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही, गटारीची सोय व्यवस्थित नाही, कचरा गाडीवाला टायमावर येत नाही आणि विशेष ड्रेनेज लाईन करताना जे चेंबर्स त्यांनी बनवलेले आहेत ते वर खाली बनवलेत आणि वर खाली बनवलेल्या चेंबर्समुळं कचरा गाड्या आत येत नाहीत, घंटा गाड्या आत येत नाहीत. आणि त्यामुळं फक्त तेवढं एकच कारण ते घंटा गाडीवाले सांगतात आणि रोडला टाका आम्ही उचलून घेऊन जातो असं बोलतात. पण रोडलाही टाकलं तर आज तुम्ही पाहू शकता तिथलं समस्या की आज 8-8 दिवस 15-15 दिवस इथला कचरा हलत नाही. डेंग्यूची साथ आहे सध्या. आमच्या इथे एक पेशंटही परवा निघालेला आहे, फवारण्या टायमावर नसतात. एखाद्या वेळेस एखादा नगरसेवक जर व्हिजिटला कधी जर चुकून जर आला तर त्यावेळेस मात्र ते अगदी फवारण्या बिवारण्या टायमावरती घेतात व्यवस्थित त्यांच्या पद्धतीनं. म्हणजे ती माणसं आहेत आणि आम्ही माणसं नाहीत असं झालं. आम्हाला म्हणायचं एवढंच आहे की नगरसेवक कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी समाजसेविका अगदी मनापासून समाजसेवा केली पाहिजे. तिथले लोक ही लोकच आहेत, त्यांच्या अडचणी ही अडचणीच आहेत. ह्या अडचणींना त्यांनी सोडवण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आणि आमच्यातले लोक तुम्ही विचारू शकता की त्रस्त झालेले लोक आहेत, तुम्ही चौकशी करू शकता. ताई आता जे बोलतायत त्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा सगळं काय सांगाल? काय गटारी भरलेत बघा, घातलं कचरा रोडला टाकलेला उचलत नाही तर ते वास सगळं वाटणं सगळं घाण आहे. ड्रेनेजला रोड फोडले तर चिक्कल होत, लेकरांना खेळायला येत नाही, फिरायला येत नाही, ह्याच्यामुळे रोगराई होते आणि परिणाम होतो का? ताप येते, आजारी पडतात लेकर. तुमच्याकडे ते नगरसेवक किती वाजता किती वेळ आले? आलाच नाही, आलोच नाही, निवडून गेले परत आले नाही. आम्ही हे करतो ते करतो म्हणले निवडून यायच्या आधी, परत काय केले नाही, आलेच नाही तिकडं. पाणी काय तर कचरा दिसतो बाहेर मध्ये, घंटा गाडी येते का? तिथंच 15 दिवसाला तसं पडतं. घंटा गाडी आली तुम्हाला कळत नाही का? येतच नाही तर काय? घंटा गाडी येत नाही आणि पाणी पण बारीक येत आहे. काय सर, पाण्याची जी अवस्था नाही, 7-7 दिवस पाणी नाही, गटारी असं मच्छर होत आहे, मग डेंगू होत आहे, मग तिथं आणि गेल्यावर उभा राहावा ही करा दवाखान्यात लवकर घेत नाही ती. हा असं आहे आमची की सांगली करू, आमची पण व्यवस्था कराव. की आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 25 मध्ये जे आपण या नगरामध्ये आलो आहोत महिला ज्या होत्या त्यांनी आपल्या अडचणी सांगितलेल्या आहेत की या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाही, इतकं दुर्लक्षित हा भाग आहे की आपण माणसं आहोत की नाही इथपर्यंत त्यांची बोलण्याची गेलेली होती. म्हणजे त्यांना कोणीही वाली नाही असं वाटतं. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या नगरामधल्या समस्या सुटल्या पाहिजेत, इथल्या नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. परंतु आता लक्ष देण्यासाठी वेळ कमी आहे, जेव्हा इलेक्शन येतील तेव्हा परत ते नगरसेवक इथे येतील, त्यावेळे नगरातील लोक काय म्हणतील हे आपण ऐकूया. मी अमिराली तांबोळी, इथं येऊन आम्हाला 15 वर्ष झालं.
पंचवीस नगर पंचवीसमध्ये प्रभाग पंचवीसमध्ये येऊन आम्हाला 15 वर्ष झालं. आजपर्यंत ह्या गल्लीत कुणीही वाळे नाही असं झालेलं आहे. स्वतः हमेस झाडू मारा, कचरा हमेस टाकाव, आणि गटारीत पाऊस आल्यानंतर गटारीतले आळ्या सगळं घरात येतात, लेकरंबाळं सगळं आजारी पडतात, रोगराई पसरलेली आहे. अगोदर कोरोनामुळं लोकांना भीती वाटलेली आहे काय, आणि दोन चार इथं गल्लीतले दोन चार लेकरंसुद्धा आजारी पडले, वयस्कर माणसं आजारी पडल्यात, आणि वेळेवर पाणी येत नाही. 7-7 दिवस 8-8 दिवस पाण्याची टंचाई आहे, आणि गटाराचे पाणी घरात शिरत आहे, आणि चेंबरला कनेक्शनसुद्धा नाही दिले त्यांनी आत्तापर्यंत. करायचं असलं तर तुम्ही स्वतः करून घ्या म्हणून सांगतात. नगरसेवक इथल्या जे नगरसेवकांना जे आम्ही फोन केलं तर पूर्ण उचलत नाहीत, आणि कधी तर आले तर 4-6 महिन्याला येतात, गपचूप कुणीकडनं येतात कुणीकडनं जातात हे कुणाला पत्ता लागत नाही. आम्ही पहिलं चूक केलेले त्यांना निवडून द्यायला काय, निवडून द्यायच्या अगोदर त्यांनी स्वतः आमच्या घरापर्यंत 10-10 वेळा चक्र मारत होते, म्हणत होते आम्ही तुमची सर्व सोय करू, लाईट लावू, नळ तुमच्या घराघरात नळ पाणी देऊ, 24 तास पाण्याची सोय करून देऊ, गटारी चांगलं करू, रोड आम्हाला हे 15-10 फुटची रोड आहे, कुठल्याही भागामध्ये 10 फुटची रोड नाही, अडी अडचण, एक मामूली रिक्षा येत नाही, रात्र बेरात्र कुठेही जरा कुणी आजारी पडलं तर एखादा कुठली ॲम्ब्युलन्स यायला सुद्धा इथं वाट नाही. हे सगळं अतिक्रमण बाजूला सगळं करायचं काम सरकारचं आहे, हे सरकार इकडे लक्ष देत नाही. हे गरीब गुरु असल्यामुळं काय, गरीब का माणसं नाहीत का, आम्ही पण माणसं आहोत. हा आमचे पण जीवाला जर भीती वाटते प्रत्येक वस्तूला, कसं काय बाबा इकडं कोण सुविधा नाही, कोण झाडूवाला येत नाही, हे एक 4-5 घरं मात्र एवढं क्लिअर आहेत बघा, इथून ह्यांच्या पुढं बघा कचरा इतकं साठलेलं आहे की रोडवर, तिथं कुणी हात सुद्धा लावत नाही. कचरा साठला दुर्गंधीमुळं ताप वाढताय, आजार पण वाढताय, आणि तिथं कचरा टाकलं तर 15-15 दिवस येऊन कचरा उचलत नाही. घंटागाडी आणि घंटागाडी रोडवर उभा करताय, त्यांनी काय घंटा वाजवत नाही, काय येऊन सांगत नाही की बाबा कचरा गाडी आली कचरा आणून टाका. मग आता हे सगळं तुम्ही समस्या सांगताय, जर ही समस्या सोडवायची असेल तर काय तुमचं पुढचं उपाय? आता याच्यामुळं आम्ही सगळ्याच जे विचार आहे, आम्ही सर्वांनी मिळून काहीतरी एक पुढचं विचार करून उपयोग काढणार आहे. आम्ही अगर आमचं नाही ऐकलं तर आम्ही काय तर निर्णय घेणार आणि नगरसेवकाला आम्ही सबक शिकवणार. अच्छा, धन्यवाद. ज्या या प्रभागामध्ये हे जे आपलं वॉर्ड आहे ते आपलं नगर आहे, तिथले काय समस्या आहेत? काय सर, मंदिर सप मध्ये मंदिर आहे इथलं उभा गटर, इथलं साप गटर नाही आपलं, इथलं गटर साप नाही, मंदिर समोरचं साप नाही तर लोकांचं कारण आहे. बरोबर. रोडो कचरा आलो बाहेर येते ते टाके, घंटागाडी 15 दिवस येत नाही जेव्हा, घंटा येते गाडी तिथं वाजवत आहे झालं, निघून झालं इथं गाड्या राहत येत नाही घंटागाडी, आणि स्वतः नेऊन सांगत मी नाही गाडी आल्या कचरा टाका आणि हॉर्न वाजून नाही जा नाही, मग असं केलं तर कसं आहे नगर सत्र कोण फिरकत नाही इकडे. ड्रेनेजची काय व्यवस्था? आता ड्रेनेज पाईप त्यांनी 8 वाजता फोन ठेवले, तुमच्या पाईप लावून टाकले, कलेक्शन घेऊन तुमचं कलेक्शन कसं घ्यायचं, फोन तर त्याला मागू पाहिजे ना. नगर सत्र काय इकडे फिरकत नाही काय नाही, कधी नगरसेवकांना जाऊन भेटलात किंवा नगरसेवक कधी आला? नगरसेवक मी तिथनं जातो आता चक्कर मारतो, नगरसेवक काय असले तरी नाही म्हणून सांगितलं घरात, फोन लावतो फोन उचलत नाही, भेटायचं कोणाला. मग आता 4-4.5 वर्ष होत आलेले आहेत, आता इलेक्शन येत आहे, काय तुम्ही करणार सगळ्या नगरातले मिळून? इलेक्शन मी मतदान करणार आहे कोणाला, कुठल्याच पक्ष असणार. अच्छा, जे काम झालं तर आम्ही मतदान करणार, हे पैपण कॉन्फ्रन्स येतात फक्त कटाकमध्ये. दरवर्षी पाऊस येत आहे, चिखल होतं, पोरं पडतात, आमची गाडी असली आम्ही पडतो आहोत, परवाच लागला पाहायला तरी तसंच आहे, कोण येत नाही काय. तुम्ही असं म्हणाल की बाबा जर आमचं काम केलंच नाही तर आम्ही मतदानच करणार नाही, कुणाला मतदान करत नाही पूर्ण रिलीज होऊन मतदान कोण करत नाही, प्रभात कोण 25 मतदान करणार नाही, काय करणार फक्त यानंतर ज्या दिवशी इलेक्शन असतं त्या दिवशी 4-8 दिवस येते नंतर कोण करत नाही, आमचं वॉर्ड एकही रहिवासांचे एकही आहे सगळं. प्रभाग क्रमांक 25 आपण पाहतोय की समस्यांचा डोंगर या ठिकाणी फार मोठा उभारला आहे, परंतु या ठिकाणी कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही आहे. इथले जे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी येत नाहीत किंवा यांच्या अडचणी जाणून घेत नाहीत. इथं सगळ्या महिला मंडळ आहे, त्या भगिनींना फार मोठ्या अडचणी या ठिकाणी आहेत. काय काय अडचणी आहेत आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. तर या तुमच्या नगरामध्ये काय काय अडचणी तुम्हाला येतात? माझं नाव सुनंदा शिवाजी रक्षती,
कुमारनगर मेडरखाना या नगरमध्ये आम्ही राहतो. इथं तर इथं गटारीची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कुठले नगरसेवक येत नाहीत, फक्त मतदानाच्या वेळेस येतात. आम्ही हे करू ते करू, बाकी काहीच नाही. सगळ्या लोकांना इतका त्रास होत आहे, त्या गटारीच्या वासाने आजारी पडतात लोक. आता सध्या कचऱ्याची गाडी येत नाही, कचऱ्याचे ढीग ढीग लागलेत आमच्या घरात, तुम्ही बघा. काय कशासाठी येत नाही तेच आम्हाला माहीत नाही ना. दोन दिवसाला एकदा येत होती अगोदर, आता 15 दिवस झालं नाही. 15 दिवस कचरा किती ठेवायचा आम्ही घरात? नाही ठेवू शकत नाही. मग वासाने दुर्गंधीने आजारी पडायला लागले. त्याच्या पाठीमागे आता मी बघितलंय फार मोठं गटार आहे, त्या गटारी वाढलेत 20 वर्षापासून आहे ती गटर. मग त्याच्यामुळे ते प्रादुर्भाव होत आहे तुमच्या लहान पोर इथं. आजारी पडतात ना, दवाखान्यात न्यायचं आणायचं, पैसे घालायचं, एवढंच काम आहे. साप आहेत मोठे मोठे त्या झाडीमध्ये. लेकरांना तिकडे पाठवायचं म्हटलं तर भीती वाटते आम्हाला, लेकरं तर खेळायला जाणारच. पण हे सगळे समस्या आहेत, मग नगरसेवकांना ते जाऊन भेटला किंवा त्यांना ते कधी आले का तुमच्या? आम्ही हुच्चे मॅडमला जाऊन भेटतो, हुच्चे मॅडम कचऱ्याची गाडी कधी तर पाठवते. एकदा दोनदा पाठवले की परत 15 दिवस बंद असते. पण असं खास म्हणजे कचरा गाडी पाठवण्यासाठी नगरसेवकाला भेटण्याची गरज काय? तेच ना, नगरपालिकेने घंटा गाडी पाठवायला पाहिजे. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी सोय करायलाच पाहिजे ना. तेच करत नाहीत नगरसेवक, कुठलाच येत नाही. इथं बेवारशी नगर आहे आमचं हे. काय तुमच्या अपेक्षा काय नगरसेवकांकडून? आता बघा, रोड करावे, गटरीची सोय करावी, ड्रेनेजची लाईन जोडून द्यावी प्रत्येकाला, पाठीमागे गटरीचं ते पाईपलाईन घालून बुजवून टाकावं. ते माझे सगळे चेंबर दिसतात, चेंबर चालू नाहीत का? नाही, ते जोडायचं नाही म्हटल्यावर गटरी चालूच ठेवणार ना आम्ही. काय करायचं? ते का जोडत नाही ते काय? त्या लोकांना बोलून घ्या, नगरपालिकेचे लोक येऊन जोडून घ्या. आम्हीच करून घ्यायचं, त्यांनी नाही करणार. निवडून तर आले, मत तर दिल्यावरच निवडून येतात ना. आता निवडणूक परत या लागले, काय सांगाल तुम्ही? आता आम्ही जाणारच नाही कुणी मतदान करायला. मतदान करणार नाही जाणार, इथले सगळे लोकांनी आता ठरवलेच. प्रत्येक वेळेस त्यांच्या आश्वासनाला बळी पडायचं, मतदान करायचं, यायचं घरी. आणि परत आहे ते पहिले पाडे 55. आता परत ते कसं असतं की निवडणूक आली की ते येतात, 2-3 दा तुमच्या घरी येतील, तुमच्या येतील. आम्ही त्यांचा सत्कार पण करतो, बोलू. मोठी चूक आहे, आता कसं सत्कार करायचा, कुणाला बोलवायचं? नगरच बेवारशाहीत राहतं, बोलवायचं कुणाला? तुमचं ठरलंय की बाबा आपण मतदानच करायचं नाही असं ठरलंय? आमच्या नगरमध्ये ठरवले आम्ही सर्वांनी. काय म्हणून? मतदान करायचं नाही, ज्यावेळेस आमची सोय करतील त्यावेळेस मतदान होऊ द्या. वार्ड तिथे समस्या असतात, प्रभाग तिथे समस्या असतात, पण समस्यावर उपाय देखील असतात. महानगरपालिकेचे इलेक्शन होऊन 4-4.25 वर्ष झालेली आहेत. आता इलेक्शन यायला लागले तरी देखील प्रभाग क्रमांक 25 मध्ये ज्या ठिकाणी उभारलो आहे ती मजरेवाडी हा परिसर आहे. मजरेवाडीमध्ये समस्यांचा डोंगर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. आपण कितीही प्रयत्न केला, कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी समस्या यातल्या सुटत नाही आहेत. नागरिक वैतागलेले आहेत. आपण नागरिकांशी बातचीत करणार आहोत की नेमकं मजरेवाडीमधील समस्या आहेत. दादा तुम्ही काय सांगाल, मजरेवाडीमध्ये काय समस्या आहेत? सर, इलेक्शन होऊन 4-4.25 वर्ष झाले. पाण्याची समस्या आहे, कॉर्पोरेशन पाण्याचं पाणी येत नाही का? काय पाणी येतंय, घाण घात बहुत आहे. आणि रोड गटर आणि लेडीज बाथरूम समस्या, जागा खूप घाण आहे. येऊन 4-4.25 वर्ष झाले, कोणी येत नाही तिथं, फक्त आश्वासन देतात जातात. त्यांच्या ऑफिसला गेलं की बोलायला आमचं माणूस येतंय, जावा बघू पुढं, उद्या परवा येऊ असं बोलतात. तुम्ही ह्या विरोधात कधी म्हणजे महानगरपालिकेत गेला होतात किंवा नगरसेवकांकडे गेला होतात किंवा त्यांच्याकडे काय मागणी केली का? मागणी केली ती सर, प्रत्येक वेळेस आश्वासन देतो. काय म्हणत नाही. दादा तुम्ही आता म्हणत होता की इथे या ठिकाणी कचरालय पडलेला आहे. कचरालय पडलं बाबा, कचरालय पडल्यावर ते महानगरपालिकेला सांगितलं काय म्हणते ती, अरे गाडी नाही आमच्याकडे, गाडी नाही, गाडी नाही. अगर उंदे ये, उंदे गेल्यावर काय म्हणते ते माणसंच आला नाही ती. असं सांगू सांगून का तर मला 7-8 महिना झाला आहे, असंच चाललंय. आम्ही इथं लोक जेवण बसून इथं जेवण करतो, सगळी वास येते, वास येते. साहेब बघा हो जरा काय तर म्हणलं तर आता आलो चल, आता आलो चल महानगरपालिका म्हणतो टाके पैसे. हे सगळी सांगून बोलून सगळी कटळून कटळून मी आता इथं सोडलेलं आहे.
तुम्ही कधी नगरसेवकाला बोलवलं इथं? नगरसेवक बोलवला तर त्यांना सांगा की जाऊन नगरसेवक म्हणते, नगरसेवक वातुरे कुणाला सांगा म्हणते तर महानगरपालिकेला माझ्याकडे काय आहे. आपण त्यांना निवडून दिलं ना? हा निवडून दिलं त्यांचं काय, आता येत पाहिजे सगळे काम ते करतो हे करतो अमुक करतो तमुक करतो म्हणलं. आता आल्यावर म्हणतो जा बाबा काय झालं सांगितल्यावर तिनं काय म्हणते ते तिथं जावा येतो जा. आता आलो त्याला ते अंबाबाई देवळापाशी रोडला जाताना धुण्यात खड्डा पडले तिथे दोन पेरू त्या मुरुम मागवून मुरुम जरा करून लेवल करा बाबा खड्ड्या खड्ड्या म्हणलं जरा दोन दिवसांनी येतच जावा दोन दिवसांनी येतच जावा असं म्हणते. मजरेवाडी म्हणून म्हणलं एक नंबर आहे. हे मजरेवाडी खाली हे सरवीर नगर मजरेवाडी खाली येते पण तिकडे काय लोक व्यवस्था केली ती पण इकडे मजरेवाडीला काही व्यवस्था नाही. नगर हे म्हणजे ग्रामपंचायत सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असं सगळ्यात ग्रामपंचायत मोठी होती तेव्हापासून स्थान झालेलं आहे. मग आता इथे प्रसिद्ध स्थान पण आहे खूप वर्षापूर्वी कुत्रा चावले की लोक यायची जायची आहेती नाही याचं नाही. मग आता एवढं असून सुद्धा यात सुधारणा का होत नाही आहे? सुधारणा म्हणून म्हणजे नगरसेवक खात्याने जात आहे. मी आता असं बोलतो येतच नाही ये म्हणलं तरी बी आता तिथे घाण पडले तिथे चार संडास बांध म्हणलं इथे चार बांध म्हणलं तर होच फक्त घाण बघा तुम्ही ते नगरसेवकांना बोलवलं तर येत नाही आणि येत नाही. एकदा आला बघा बोललो ते बी ते लेकरं पडताना येतोच का नाही म्हणताना. आमच्या पाऊस आलत पाऊस असताना एवढं पाणी आमच्या दारात थांबलं होतं. आमचं नातू लेक तर मेलेला आहे मला लेखनाची लेखी नाही एक लेख होता दिदी होते घरी नातू बारीक आहे त्यानं खोदला खोदले भर जर माझ्या लेकराला कंप्लेंट केली कंप्लेंट करून मी आमचे पंच लोक सगळे सही दिले त्यांच्या घरात पाणी गेले मग ह्यांनी खोदले ती म्हणून मग हातुऱ्या सर आता निवडून आलाय बघा त्याच्याकडे गेला त्यानं आला येऊन पैप घालतो म्हणला पैप घालतो म्हणल्यावर पैप तिथंच पडले तिच्या त्यांच्या त्यांच्या लोकांची माणसं येते त्यांना दोघांना पैप घातले अजून पण फिरून बघितलं परत जाऊन भेटला नाही भेटलो की दोन तीन बार काय झालं काय झालं येतो थांबा येतो थांबा. आमचे बारके बारके लेकर आहे दारातच आमचं गटार आहे त्याच्यावर पर्शी घालून आम्ही वापरतो. जन्मच गेलं आमचं संडास बाथरूमची व्यवस्था नाही गटर पाणी जायचं म्हणजे व्यवस्था नाही घरापुढे गटर केलं तर बाबा जर चांगलं कर येत नाही पाईप आणला तिकडं टाकला गेलेली तिकडंच. आता गावात तुमची आमची तक्रार झाली तुझा पैसे सांगायला आलो त्यांना सोडवायचं आम्हाला आत घालत एवढं शिकले ती तिने पण असं करू नका लेकरं बाळा येते मध्यान असताना पळून येतो आता कसं नको म्हणते हे मी थोडी केले मी. आता ही गावात चार लोक चांगले आहेत ती वंगळ आहेत तिला समजू करून सांगा ती सांगायचं नाही संडास बांधायचा नाही गटर नीट करायचं नाही आता कोणता काय झाला बाबा असं झालं की यायचं नाही तुम्हाला पुढे आणून अमल करायला का ते मतदान तुम्ही त्यांना केलेलं आहे. हा केलेलं आहे निवडून आलेले आहे तरी तुमचे काम होत नाही होत नाही होत नाही येतच नाही. अत्रोज किती चार केलं तर आमचं मी मजरेवाडी कर की बाबा मोठी लहान आहे ती जलमन पूर केले त्यांची 80-80 90 वर्ष झाले त्यांना त्यांचा घरापुढे गटराला तू काढायला येत नाही तू आता तुमचा लोकच कसं काय काढतोस तू तिने आम्ही बांधा लागाव तिला वोट उभं करणार आम्हाला काढी टाकणार असं कुठं असतं का साहेब पण कारण सांगलं कर यायचं मतदानला तर येऊ नको म्हणलो. आता महिलांना स्वच्छता गृह पाहिजे संडास संडास बाथरूम किती अब्दा लागले तुम्ही लय अब्दा देवाला बसले की वास येत लेकरं बाळा संडासला बसते का आम्ही माराव लांब जावं म्हणून कुठं जावं लागलं लेकरं कुठून आता ही लेकरं काढते आता बाकी लेकरं काय काढते का साहेब आई बाबा पुढे जा म्हणते लेकर कुठं जायचं आता तिच्या आई बापाने आम्हाला शिवा देणार आई जागा असू दे बसू दे कुठं जावं संडास नाही बाथरूम नाही व्यवस्था नाही काय करायचं आता म्युन्सिपॅलिटी आली आई बाबा कचरा भरून नाही किती हो गाडी नाही कुठलं करायचं गवत गाडून गाडीत गाठत राह गवत गाड नका गाडीत कुठं असते का गवत काढून गाडीत टाकलं तर सुद्धा नेत नाही ती रेल्वेच पडीकडे टाकलो आम्ही दोनदा कुठं कचरा आणून टाकलं तो घाण घाल नका कागद घाल नका आत नुसतं का असलेली एवढं माती आणून वर घालायचं बाकीचं टाकून द्यायचं मग गाडीत येऊ नको बंद केलो आम्ही गाडी येऊ नको म्हणून येईल ना आत 8-9 दिवस झाले गाडी चाल नाही पण ह्याच्यामुळे ते आरोग्याचा धोका आहे लहान पोरांना असं झालं पोरगी गडी नाही ते घरात कडाला घर आहे बाबा तिचं काहीतरी व्यवस्था कर पुढं माग बोललं तर पुढं पळते तुला लावून काय उपयोग आहे आम्हाला म्हणतो आम्ही आता नळ इथं कुठं लाव की बाबा एक चांगलं नळ जवळ ते आम्हाला ते तिथं जावं रात होत आहे सुखोर आहे ती लेकर आहे ती हो हो म्हणताय तिकडं परत यायचंच नाही कसं काय निवडणूक यायला तुम्ही काय सांगाल आता
जे कोण करणार काम चांगलं आम्हाला पहिलं करून द्यायचं, मागत नाही मत घालणार पहिलं करायचं, पहिला नळ करून द्यायचं, नळ करायचं, सफाई करायचं, गटरेचं स्वच्छ करायचं, व्यवस्था ठेवू आम्ही मतदान तुला घालू. मतदान घालायला काय वाटवर बसलो आम्हाला काही लेकर वेळा नाही ती आम्ही कसं नेच गावात एकदा दोनदा किती वेळ पाचवत चारदा गेले तिच्या घरी मतदानचे बाबा इंदिरा गांधी पगार कर ती बाबा करते की सई मी करत नसते ती बाबा करते तू घेतलंच का मतदान ती बाबा घेतले बोलून आले मी तू घेतलंच मतदान ती बाबा घेतले म्हणून भांडण करून परत मी गेले नाही बघते परत मत मागायला आलं तर येऊ दे की बोलतोय काय बोलायचं बोलत होतो हा मग आम्ही कसं सोडतो बाबा गटुडी बांधून गटुडी बांधून गरगड ठेवलंच आम्हाला काय ठेवलंच आम्हाला मतदान घालायचं होत नाही कुणाला बी बोलणार घालत नाही कुणाला बी घालत नाही पहिलं करायचं मतदान मागत ठरतो.